नागेश्वर विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीलाच मी नागेश्वराचरणी या ठिकाणी नतमस्तक होते आणि आज नागपंचमीच्या निमित्ताने त्याच्या चरणी नतमस्तक होत असताना तुमच्या सर्वांच्याच सुखी यशस्वी आणि आरोग्यमय आयुष्यासाठी या निमित्ताने प्रार्थना करते. दीपक भाऊंचे त्याचबरोबर अनिताताई आहेत, व्यासपीठावर तावरे काकी आहेत, ज्यांनी नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं त्या राधाताई आहेत, आपल्या सगळ्यांचेच मी या ठिकाणी मनापासूनचे आभार मानते. काही दिवसांपूर्वी दादांच्या कार्यालयातून आम्हाला एक सूचना आली की माय मिनिस्टर या कार्यक्रमासाठी तुला उपस्थित राहायचं आहे. दादांचा किंवा दादांच्या कार्यालयातून फोन आला की तो मोजून एका मिनिटासाठी असतो, त्याच्यामुळे मी विचार करेपर्यंत की मी होम मिनिस्टर ऐकलेला आहे पण हे माय मिनिस्टर काय आहे. पण साधारणपणे आपण होम मिनिस्टर असा कार्यक्रम ठेवत असतो, त्यामुळे ते लक्षात येईपर्यंत मग त्याच्यानंतर कार्यक्रमाची पत्रिका बघितली आणि मग लक्षात आलं की इतर ठिकाणी होम मिनिस्टर हे कार्यक्रमाचं नाव असतं पण इथे माता भगिनींचा अधिक सन्मान केला जातो आणि या दृष्टीने आपण माय मिनिस्टर असं या कार्यक्रमाचं नाव ठेवलेलं आहे. त्यामुळे मी आयोजकांचे या निमित्ताने मनापासून जे आभार मानते. इथं बसलेल्या किती जणींनी घरात आपल्या मिस्टरांना आज जेवणाचा मेन्यू काय असणार आहे हे सांगून आलेला बनवून किती जणी आलेले आहेत, त्याने अर्धे जणी आलेले. त्यामुळे अर्ध्या जणींच्या चेहऱ्यावर आता हा खेळ कधी संपतोय, मग परत घरी जाऊन जेवण बनवायचं आहे, अजून भाजी कुठली बनवायची ठरवलेली नाही आहे, हे सगळे प्रश्न आपल्याला रोजच्या आपल्या जीवनामध्ये भेडसावत असतात. पण आज बहुतांशी ज्या वेळेला माय मिनिस्टरसारखा कार्यक्रम आयोजित केला जातो, साधारणपणे या कार्यक्रमाचं यावर्षी चौथं वर्ष आहे, चौथं वर्ष आणि नागपंचमीच्या निमित्तानेच हा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर ज्या दरवेळेला येणाऱ्या माझ्या माता भगिनी आहेत यांना एक गोष्ट माहिती आहे की इथं आज आल्यानंतर आपल्याला रात्री घरी जायला उशीर होणार आहे, त्याच्यामुळे ते इथे यायच्या आधीच घरातल्या त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून आलेल्या आहेत. कारण घरातली एक महिला कधी ज्या वेळेला घराचं दार ओलांडून येत असते त्यावेळेला तिच्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या ती पूर्ण करूनच त्या घरातून बाहेर पडत असते. म्हणजे एखादी काम करणारी महिलाही असेल की सकाळी तिच्या संपूर्ण कुटुंबाचं दिवसभराचं जेवण बनवते मग ती कामावर जात असते. त्यामुळे घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आटपून तुम्ही ते होम मिनिस्टर माय मिनिस्टर खेळायला आलेला आहात, त्यामुळे मी अधिक वेळ खरं तर तुमच्या सगळ्या जणींचा घेणार नाही. पण या निमित्ताने मी आयोजकांचे मनापासूनचे आभार मानते की हा एक प्रयत्न आहे तुमच्या माध्यमातून या सगळ्या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये एक हसरा क्षण त्या निमित्ताने द्यायचा. हे दिवस रात्र या कुटुंबासाठी काम करत असतात, खऱ्या अर्थानं राबत असतात. अनेकदा यांच्या इतक्या वेळेला इच्छा असतात की आपण कुठंतरी बाहेर ट्रीपला जावं किंवा आपण 6 महिन्यातून एकदा तरी माहेरी जायला मिळावं, एखादी सुट्टीचा दिवस मिळावा. सुट्टीचा दिवस म्हणजे घरकामातनं थोडीशी मोकळीक मिळावी ही बऱ्याचशा वेळेला अनेक भगिनींच्या मनामधली इच्छा असते पण ती काही पूर्ण होत नसते. पण त्याला निमित्त लागतं ते माय मिनिस्टरचं आणि ते निमित्त आयोजकांनी या निमित्ताने आपल्याला दिलं, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण आयोजकांसाठी त्या निमित्ताने मोठ्याने जोरात एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. विशेष म्हणजे ज्या ज्या या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत यांच्यापैकी कोणीही रिकाम्या हाताने घरी जाणार नाही, ही त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. कारण या स्पर्धा म्हटलं तर माझ्यापेक्षा जास्ती सूत्रसंचालक आणि आयोजक सांगतील की जी पैठणी जिंकते तिच्यापेक्षा जास्ती ऐकायला कोणाकडनं लागतं जे पैठणी नाही जिंकत त्यांच्याकडनं. आणि घरात गेल्यावर नवरा किंवा मुलगा पण बोलणारच आहे, एवढी गेली होतीस मोठ्याने तू खेळायला अशी झालीस, हे जास्ती ऐकायला लागतं. त्याच्यामुळे एखादी भेटवस्तू घरी घेऊन गेलं की एक समाधान असतं की आपण खेळलो, ठीक आहे जिंकलो नाही, प्रत्येक स्पर्धेत काय आपण जिंकू असं नाही, पण आपण इथं येणं, आपण प्रयत्न करणं, भाग घेणं आणि त्याचा आनंद लुटणं. फार क्वचित असं होत असतं की एखादी महिला दुसऱ्या महिलेसाठी टाळ्या वाजवते, पण इथं हे सातत्याने सांगत असतं
जिंकली नाही जिंकली तरी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्याच जणींसाठी आज हा कार्यक्रम आयोजित केला. आणि कुणालाही पैठणी मिळो, आणखीन काही बक्षीस मिळो, याच्यापेक्षा तुम्ही सगळ्या जणी एका छताखाली आज एकत्र आलाय हे जास्ती महत्त्वाचं आहे. आम्ही ज्या वेळेला आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की महिलांच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल घडवण्याची एक संधी त्यानिमित्ताने महिला व बालविकासाची मंत्री म्हणून मला मिळाली. आणि आम्ही अजितदादांकडे पहिल्यांदा ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा प्रस्ताव घेऊन गेलो त्यावेळेला आम्ही त्या योजनेअंतर्गत 21 ते 60 या वयोगटामध्ये ही योजना असावी असं आम्ही विभाग म्हणून प्रस्तावित केलं होतं. पण दादांनी आम्हाला सूचना दिल्या की आधी ती 21 ते 60 नाही, 21 ते 65 आपण वयोगट केला पाहिजे. म्हणजे 60 ते 65 वयोगटातील सुद्धा ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना पण या योजनेअंतर्गत लाभ मिळाला पाहिजे ही सूचना आपल्या आदरणीय दादांनी दिली. आणि ही सूचना दिल्यानंतर आज आम्ही 2.5 कोटी महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देणार आहोत. 2.5 कोटी दादांनी त्यांच्या राजकीय जीवनातला 10वा अर्थसंकल्प सादर करत असताना या 10व्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला म्हणजे माता भगिनींना प्राधान्य दिलंय. आणि आत्तापर्यंतच्या आपल्या राज्याच्या इतिहासात अशी कुठलीच योजना नव्हती जिच्यामध्ये 2.5 कोटीपेक्षा जास्ती लाभार्थी असतील. ही एकमेव योजना आहे जिथे 2.5 कोटीपेक्षा जास्ती लाभार्थी आहेत. तुमच्याच तालुक्यामध्ये 70,000 पेक्षा जास्ती अर्ज